नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. बॉटनी हाच आपला मेन सेक्शन चालू आहे. बॉटनीमध्ये आता पाहणार आहोत आपण सेल्युलर रेस्पिरेशन. मग ते सर्व सजीवांमध्ये आलं. मायटोकॉन्ड्रिया, जे आपण सेल या टॉपिकमध्ये शिकलो, याचा रोल इथं महत्त्वाचा आहे. मायटोकॉन्ड्रिया, ज्याला आपण तंतुकणिका म्हणतो, ज्याद्वारे एनर्जी निर्माण केली जाते, ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ सेल असा सुद्धा शब्द वापरला होता, आठवत असेल, सेल या टॉपिकमध्ये. तर या टॉपिकमध्ये पूर्ण आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कशी निर्माण होते, मग ते मानवी शरीर असू द्या, वनस्पती शरीर असू द्या, जीवाणूचं शरीर असू द्या, किंवा एक पेशी आपण ईस्ट पाहितला, ईस्टचं शरीर असू द्या, या सर्वच प्रकारच्या सजीवांमध्ये एनर्जी नेमकं कशी निर्माण होते. आणि आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रियाला ऊर्जेचे घर. मग नेमकं मायटोकॉन्ड्रिया कसल्या प्रकारची ऊर्जा साठवतो? ओके, त्या ऊर्जेला आपण ATP असं म्हणतो, बरोबर. मग हे ATP नेमकं अंतिमतः तयार कसे होतात आणि हे ATP पासून ऊर्जा कशी मिळते आपल्याला? म्हणजे आज मी आत्ता बोलतोय, तुम्ही हे ऐकताय, याला सुद्धा ऊर्जा लागते, ऐकायला पण ऊर्जा लागते, बोलायला पण ऊर्जा लागते. मग ही एकंदरीत पूर्ण ऊर्जा आपल्याला ह्या रेस्पायरेशनमधून मिळते, सेल्युलर रेस्पायरेशन. म्हणजे आपण रेस्पायरेशनची डेफिनेशन सांगताना सांगितलं होतं, ऊर्जामुक्त सात्मीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जामुक्त करण्याच्या क्रियेला श्वसन म्हणतात. मग ती सात्मीकरण झालेलं अन्न म्हणजे काय, हे पण आपण शिकलेलं आहे ऑलरेडी या टॉपिकमध्ये. आता आपण पुढचा भाग चालू करूया, सेल्युलर रेस्पिरेशन. तर चला आपण डायरेक्टली आता टॉपिकला सुरुवात करू. याआधी आपण फोटोसिंथेसिस पाहितलं, आता ह्या रेस्पिरेशनमध्ये जसं फोटोसिंथेसिसमध्ये रिॲक्शन पाहितल्या, प्रकाशसंश्लेषणात जसं रिॲक्शन पाहितल्या, तसंच तसंच रेस्पिरेशनमध्ये सुद्धा आपल्याला रिॲक्शन पाहिजे आहेत. त्या अभिक्रिया, त्या रिॲक्शन एक्झॅक्टली कशा कशा आहेत हे आपण पाहू. बघा, पहिली गोष्ट, ह्या टॉपिकची हेडिंग आपण नुसतं रेस्पिरेशन देण्याच्याऐवजी सेल्युलर रेस्पिरेशन देऊ. या टॉपिकची हेडिंग रेस्पिरेशन देण्याच्याऐवजी सेल्युलर रेस्पिरेशन देऊ, ज्याला पेशी श्वसन असं आपण म्हणूया. ठीक आहे, तर हे पेशी श्वसन म्हणजे पेशीमध्ये घडतं ऑब्व्हियसली. यासाठी आपल्याला सुरुवातीला कोणती प्रोसेस लागते? ब्रीदिंग. आपल्यासाठी ब्रीदिंग होते, वनस्पती सुद्धा श्वासश्वास करतातच, पण वनस्पतीमध्ये श्वासश्वास हा वेगळा आहे आपल्यापेक्षा. आपल्याला कंटिन्यू श्वासश्वास करावा लागतो. वनस्पतीमध्ये त्यांचं फोटोसिंथिसिस त्यांच्या श्वासश्वासाला मदत करतं, कारण फोटोसिंथिसिस ऑक्सिजन निर्माण करते. आपण याच्या आधीच्या लेक्चरला पाहितलं, हेच आजचं आपलं लेक्चर हे L27 आहे, पुढचं आहे 27. आता या लेक्चरमध्ये सेल्युलर रेस्पिरेशनची पूर्ण प्रोसेस शिकणार आहेत. थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे, याच्यावर प्रश्न नक्की थोडेसे अवघड येतात. सगळं 11वी 12वीचं शिकतोय आपण. 10वीपर्यंत या टॉपिकमध्ये फक्त रिॲक्शन आहे. 11 12चा बऱ्यापैकी भाग आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर बघा, सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय, मी थोडक्यात एक डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करतो. बघा, तुमचा ही एक पेशी आहे, ठीक आहे, ही तुमची पेशी आहे. ह्या पेशीमध्ये एक आपण शिकलेलं आहे, पेशीमध्ये एक मायटोकॉन्ड्रिया नावाचा भाग आहे. ठीक आहे, समजा हा मायटोकॉन्ड्रिया आहे. ठीक आहे, ठीक आहे, आता केंद्रक मी काही काढत बसत नाही. आणि ह्या पेशीला आतल्या ह्या पेशीमध्ये आपण काय प्रोव्हाइड करतो, तर ह्या पेशीला आपण ऑक्सिजन आणि ग्लुकोज, यस, ऑक्सिजन आणि ग्लुकोज ह्या दोन गोष्टी प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, मग आता अंतिमता ह्या ग्लुकोजपासून आपल्याला एनर्जी मिळते असं आपण सांगतो. मग आता ही एनर्जी मिळण्यासाठी नेमकं काय होतं, तर हा ऑक्सिजन डायरेक्ट हा मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतो. बघा, हा ऑक्सिजन डायरेक्ट मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतो आणि ग्लुकोज मायटोकॉन्ड्रियामध्ये जाण्याच्या आधी एका कोणत्या तरी XYZ नावाच्या पदार्थात रूपांतरित होतो. आता मी पदार्थ सांगत बसत नाही. ठीक आहे, XYZ नावाच्या पदार्थामध्ये रूपांतरित होतो. आणि आता हा XYZ पदार्थ इथं जाताना, ठीक आहे, इथं जाताना ABC होतो. ठीक आहे, इथं जाताना ABC होतो, म्हणजे चेंज होतो दुसऱ्या फॉर्ममध्ये. आणि त्या ABC वर कोणाची क्रिया होते? ऑक्सिजनची. आणि मग शेवटी ह्या ABC वर ऑक्सिजनची क्रिया होऊन ह्या ATP मध्येच ह्या ATP मध्येच काय तयार होते? एनर्जी तयार होते, ऊर्जा तयार होते. म्हणजे बघा, एवढी प्रोसेस आहे. एवढाच छोटा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे, पण तो मोठा करून पाहायचा आहे. ठीक आहे, एवढाच पाहून चालणार नाही. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन आधी एंट्री केला, पहिल्यांदा ग्लुकोज कशात आला? सायटोप्लाझम. म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन हे दोन भागात रूपांतरित आहे. एकाला म्हणतात सायटोप्लाझमा, ज्याला आपण पेशीद्रव म्हणतो, पेशीद्रवात होणारं, आणि दुसरं आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये होणारं. याचा थोडक्यात तरी अंदाज आला असेल ना. ठीक आहे, हा तुम्हाला याचा अंदाज आला नक्की की पहिल्यांदा सायटोप्लाझममध्ये काहीतरी घडतं आणि दुसऱ्यांदा डायरेक्ट मायटोकॉन्ड्रियामध्ये काहीतरी घडतं. आणि सायटोप्लाझममध्ये घडताना ऑक्सिजनची आवश्यकता आहे का? नाही, म्हणून विना ऑक्सिश्वसन म्हणतात ह्याला. आणि जे मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते त्याला ऑक्सिश्वसन म्हणतात. म्हणून बघा, श्वसनाचे दोन प्रकार आहेत. बघा,
दिस इज व्हेरी इंपॉर्टंट. अगेन श्वसनाचे दोन प्रकार आहेत. कोणतं श्वसन? सेल्युलर रेस्पिरेशन. पेशी श्वसनाचे दोन प्रकार आहेत. पेशी श्वसनाचे दोन प्रकार एकाला म्हणतात विना ऑक्सी श्वसन. ओके, विना ऑक्सी श्वसन. मी काही संधिबिंदी करत बसत नाही, डायरेक्ट काढलंय. विना ऑक्सी श्वसन, ठीक आहे. ह्याला इंग्रजीमध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतात, ठीक आहे. आणि दुसरा टप्पा सांगितलाय ऑक्सी श्वसन, ठीक आहे. दुसरा टप्पा काय सांगितलाय? ऑक्सी श्वसन. आणि ऑक्सी श्वसनाला काय म्हटलंय? एरोबिक रेस्पिरेशन. याला म्हटलंय एरोबिक रेस्पिरेशन. बघा, एक आहे अनएरोबिक रेस्पिरेशन, दुसरा आहे एरोबिक रेस्पिरेशन, बरोबर. आता अनएरोबिक आणि एरोबिक ह्या दोन रेस्पिरेशन मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन हे आपल्यामध्ये घडतं का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता एरोबिक घडतं का म्हणल्यावर साधा प्रश्न येतो, ठीक आहे, कारण तुम्हाला आलाच पाहिजे. पण अनएरोबिक घडतं का हा महत्वाचा मुद्दा आहे. तर ही बाब फार महत्वाची आहे की आपल्या शरीरात फक्त एरोबिक घडते, आपल्या शरीरात फक्त अनएरोबिक घडते, आपल्या शरीरात एरोबिक तसेच अनएरोबिक घडते, असे प्रश्न असा प्रश्न तयार होऊ शकतो. तर याचं योग्य उत्तर तीन नंबरचं आहे. आपल्या शरीरात दोन्ही क्रिया घडतात, अनएरोबिक पण घडते, एरोबिक पण घडते, नेहमी 24 तास. ओके, 24/7 ज्याला म्हणतो आपण. आत्ता सध्या आपल्या शरीरात विनाऑक्सिडेशन चालू आहे, तुमच्या शरीरात विनाऑक्सिडेशन चालू आहे, आणि ऑक्सिडेशन तर आपला अविभाज्य भाग आहे. येस, लक्षात आलं? म्हणजे ही बाब सर्वांनी लक्षात घ्या की आपल्यात विनाऑक्सिडेशन सुद्धा आहे. मग म्हणजे काय एक्झॅक्टली ही प्रोसेस काय? तर ही सर्वांनी लक्षात घ्या. आता मी एका फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगतो व्हॉट इज सेल्युलर रेस्पिरेशन. तर सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर कशात करणे? एनर्जीत करणे. बघा, सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय? ग्लुकोजचं रूपांतर एनर्जीमध्ये करणे. आणि एवढं कुठं घडतं? सेलमध्ये घडतं, पेशींमध्ये घडतं. कोणत्या पेशींमध्ये? केसापासून पायापर्यंतच्या प्रत्येक पेशीमध्ये हे घडतं. बघा, प्रत्येक पेशीमध्ये घडतं, लक्षात येते सर्वांना. ग्लुकोज रूपांतर एनर्जीमध्ये करणे. मग ह्याच्यासाठी तुम्ही ऑक्सिजन वापरा किंवा न वापरा हे काही बंधन नाही, फक्त एनर्जी मिळवा, ह्यालाच रेस्पिरेशन म्हटलंय. ऑक्सिजन वापरलं तर त्याला ऑक्सिडेशन म्हटलंय, एरोबिक रेस्पिरेशन. ऑक्सिजन नाही वापरलं तर त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हटलंय. मग हा ग्लुकोज पूर्ण एनर्जीमध्ये कन्वर्ट होईपर्यंत नेमकं कोणत्या कोणत्या प्रोसेसमधून जातो हा आपला टॉपिक आहे. मग आता मी एक रिॲक्शन देतो जी रिॲक्शन 10वीच्या पुस्तकात दिली आहे. एक्झॅक्टली आपण फोटोसिंथेसिस ह्याच्या आधीच्या लेक्चरला पाहिलं, तर ह्याच्यात काय पाहायचं बघा. ह्याच्यात एक्झॅक्टली दिलेलं आहे C6H12O6, म्हणजे कोण? ग्लुकोज. हा विसरायचंच नाही, स्वतःचं नाव विसरा पण ग्लुकोजचा फॉर्म्युला विसरायचं नाही. C6H12O6 याच्यावर एकंदरीत ऑक्सिजनची क्रिया होते. मग पहिल्यांदा होते का दुसऱ्यांदा होते काही नाही, सगळे एकत्र काढतोय आपण, ठीक आहे. आणि याचं रूपांतरण होतं 6CO2 + 6H2O. बघा, प्लस ऊर्जा. यस, ऊर्जा, एनर्जी, प्लस एनर्जी. म्हणून रेस्पिरेशनचं प्रमुख प्रोडक्ट काय? तर CO2 + H2O + एनर्जी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एनर्जी इथं महत्वाचं आहे, कारण त्याच्यासाठीच तर आपलं सगळं चालू आहे. म्हणजे जे CO2 आपण बाहेर टाकलाय तो फुफ्फुसाद्वारे आपण बाहेर टाकतो, जे H2O बाहेर टाकलाय ते आपल्या मूत्राद्वारे बाहेर जातं. पण लागतं काय आपल्याला? एनर्जी. अँड एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATPs. आता ते ATP काय भानगड आहे ते आपण शिकणारच आहेत, लक्षात येते. ह्याला म्हणतात टोटल रेस्पिरेशनची रिॲक्शन. श्वसनाची पूर्ण अभिक्रिया ही अशी दर्शवलेली आहे. आणि बाणाच्या इथं आपण म्हणायचं तंतुकनिका, कारण हे सगळं घडतं कुठं? तंतुकनिका. आणि तंतुकनिका म्हणायला तुम्हाला खूपच आवड जात असेल तर सेल म्हणा सर, कारण पेशीमध्ये तंतुकनिका असतात. म्हणजे थोडक्यात ही सेल्युलर रेस्पिरेशन आहे, हे वनस्पतीत प्राण्यामध्ये सगळ्यांमध्येच आहे. मग हे सगळं घडताना कोणत्या कोणत्या टप्प्यानं घडतं? जसं आपण फोटोसिंथेसिसमध्ये सांगितलं, पहिलं लाईट रिॲक्शन होते, स्प्लिटिंग ऑफ वॉटर होतं, एनर्जी बाहेर पडते, ती एनर्जी रिडक्शनसाठी वापरली जाते. रिडक्शन म्हणजे तीन प्रकारचं असतं, C3, C4, कॅम पाथवे. आहे ना सगळं लक्षात आहे ना, ठीक आहे. तर हे आपल्याला रेस्पिरेशनच्या बाबतीत पण असंच शिकायचंय, हे सर्वांनी लक्षात घ्या. रेस्पिरेशनच्या बाबतीत पण सेम गोष्ट शिकायची, ठीक आहे. मी आता पहिल्यांदा हे होतं कसं हे आपण पाहूया. आता सगळ्यात पहिल्यांदा मी ही बाब तीन टप्प्यामध्ये सांगतो. आपलं पूर्ण रेस्पिरेशन घडण्यासाठी एकूण प्रमुख तीन प्रक्रिया आहेत, एकूण प्रमुख तीन प्रक्रिया आहेत. बघा, त्या प्रक्रियांची नावं मी इथं घेतो, ठीक आहे. नंबर एक, पहिल्या प्रक्रियेला म्हणतो आपण ग्लायकोलायसिस. ओके, पहिली प्रक्रिया काय? ग्लायकोलायसिस. नंबर दोन, ठीक आहे, नंबर दोन क्रेब सायकल, ठीक आहे, क्रेब सायकल. नंबर तीन ETS, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ओके, ETS.
आता हे काही तुम्हाला माहिती नाही, आपण सगळं शिकणार इथे. ग्लायकोलायसिस म्हणजे काय, क्रेब सायकल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय, हे सगळं आपल्याला टप्प्याटप्प्यानं शिकायचं. ठीक आहे, आता यातला पहिला टप्पा मी सुरुवातीला स्टार्ट करतो, ग्लायकोलायसिस. ओके, हे तीन टप्पे आपल्याला सिक्वेन्सनं शिकायचे आहेत. हे असेच होतात, पहिल्यांदा ग्लायकोलायसिस होतं, त्याच्यानंतर क्रेब सायकल घडते, आणि सगळ्यात शेवटी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम घडते. हे आपल्याला असंच शिकायचं आहे. सगळ्यात पहिली आपण सायकल चालू करूया, ग्लायकोलायसिस. ओके, हेडिंग देऊ आपण. ठीक आहे, ग्लायकोलायसिस बघा, नावातच आहे ग्लायको. बघा, ग्लायको म्हणजे ग्लुकोज, ग्लायको म्हणजे ग्लुकोज, आणि लायसिस म्हणजे तोडणे. येस, लायसिस म्हणजे तोडणे, त्याला इंग्रजीमध्ये ब्रेकडाऊन म्हणू. ठीक आहे, लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन, म्हणजे मुळात ग्लायकोलायसिस काय म्हटलंय, द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजला ब्रेकडाऊन करणे म्हणजे ग्लायकोलायसिस होय. आता हे ग्लायकोलायसिस आपण आपल्या पद्धतीनं पाहूया की ग्लायकोलायसिस हे कसं घडतं, कुठं घडतं, काय, सगळ्या गोष्टी आपण इथं आता पाहूया. तर ग्लायकोलायसिस हे पेशीमध्ये घडतं, सगळंच पेशीमध्ये घडतं, पण ग्लायकोलायसिस प्रॉपर पेशीमध्ये कुठं घडतं हे आपण इथं पाहू. बघा, हे केंद्रक आहे. ओके, त्याच्यानंतर हा मायटोकॉन्ड्रिया आहे, आणि ह्या बाकीच्याला सायटोप्लाझम म्हणा. ठीक आहे, मग आता ह्याला सायटोप्लाझम म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, ह्याला पेशी द्रव म्हणा. ठीक आहे, ओके, सायटोप्लाझम. आता ज्या वेळेस आपला मानवी शरीर असेल, मानवी शरीराच्या बाबतीत सांगायचं झालं तर बाजूला कोण जाते, रक्तवाहिनी. ओके, आणि रक्तवाहिनीमधून आत प्रवेश काय करतो, मेन कोण करतो, ग्लुकोज. आता आपल्याला ग्लुकोज बद्दलच बोलायचं. ठीक आहे, मेन प्रवेश कोण करतो, ग्लुकोज. आता ह्या ग्लुकोजचं सायटोप्लाझम मध्ये लायसिस होतं. लायसिस म्हणजे डायरेक्ट तोडायचं. ठीक आहे, म्हणजे आता बघा, मी डायरेक्ट म्हणतो हा ग्लुकोज आहे, लक्षात येते, हा ग्लुकोज आहे, तर ह्याला मला काय करायचंय, तोडायचं डायरेक्ट. ठीक आहे, तोडलं, संपलं. हा ग्लुकोज होता, त्याला तोडलं, अर्धा भाग इकडे टाकला, अर्धा भाग इकडे टाकला, लक्षात आलं, अर्धा भाग इकडे टाकला, अर्धा भाग इकडे टाकला, याला ग्लायकोलायसिस म्हणतात. हे तोडण्यासाठी ऑक्सिजन वापरायचा नाही, वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, खूप डिफिकल्ट लेवलला जायचं नाही आपल्याला. सिंपल गोष्ट म्हणजे तुमच्याकडे होता काय, ग्लुकोज. येस, तुमच्याकडे होता काय, ग्लुकोज. ग्लुकोज किती कार्बनचा असतो, सहा कार्बनचा, बरोबर ना, C6 सहा कार्बनचा. त्याचं दोन पदार्थात रूपांतरित करणे, किती किती कार्बनच्या पदार्थात रूपांतरित करणे, तीन तीन कार्बनच्या, ह्याच्यापेक्षा साधं काय आहे का, याला ग्लायकोलायसिस म्हटलंय, ह्याला ग्लायकोलायसिस म्हणले. आणि केमिस्ट्रीमध्ये तोडलं की एनर्जी बाहेर पडते, केमिस्ट्रीमध्ये, हे केमिस्ट्री चालू आहे ना, मग केमिस्ट्रीमध्ये तोडलं की एनर्जी बाहेर पडते, आणि हे तोडल्यामुळं एक एनर्जी बाहेर पडली, दोन ATP. ओके, एनर्जी बाहेर पडली, दोन ATP. हे ATP सगळ्यात शेवटी समजून घेऊ, अख्खा एक तास भर डोक्यात घेऊ नका, ATP काय, ATP काय, सगळ्यात शेवटी. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्या खिशात पैसा आहे, तसं ATP आहे. येस, आपल्या शरीरात काय, ATP. ATP हे आपल्या शरीरातलं चलन आहे, ऊर्जेचं चलन, एनर्जी करन्सी ऑफ द बॉडी. म्हणजे मी जर म्हटलं मला आता खाली जाऊन यायचंय, तर आपलं शरीर म्हणतं ATP दे. येस, मग आपल्या आपल्या शरीराला इंटरनल ATP द्यावं लागतात. ठीक आहे, म्हणजे पैसा आहे आपल्या शरीरातला हा. मग हे दोन ATP एका ग्लुकोज पासून ग्लायकोलायसिस या क्रियेत तयार झाले, म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं आणि दोन ATP तयार झाले. इतकी साधी सिंपल गोष्ट आहे. मग ह्या तीन तीन कार्बनच्या पदार्थाला काय नाव देऊ, तर ह्याचं नाव पाठ करा, पायरुविक ऍसिड. ह्याचं नाव काय, पायरुविक ऍसिड. बघा, हे एवढं सिंपल ग्लायकोलायसिस आहे, आपल्याला इतकं तरी माहीत असावं, ह्याच्या पुढे मी शिकवणार आहे. पण हे दहावीपर्यंत एवढंही नाही, पण 11वी 12वीपर्यंत एवढं तरी माहीत असावं आपल्याला, बस. आता ह्याच्या पुढे आपण भरपूर जाणार आहेत. हे सगळं कुठं घडलंय, सायटोप्लाझम. आता हे पूर्ण तुमच्या लक्षात आलंय. आता आपण याचे पॉइंट समजून घेऊ. सगळ्यात पहिला पॉइंट, ग्लुकोजचे रूपांतर, ओके, ग्लुकोजचे रूपांतर दोन पायरुविक ऍसिड मध्ये करणे. ग्लुकोजचे रूपांतर दोन पायरुविक ऍसिड मध्ये आणि दोन ATP मध्ये करणे, लक्षात आलं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, दिस इज अनएरोबिक रेस्पायरेशन. ओके, ही कुठली प्रोसेस आहे, अनएरोबिक, म्हणजे हा महत्वाचा MCQ आहे. ग्लायकोलायसिस इज डॅश डॅश, किंवा ग्लायकोलायसिस इज डॅश डॅश आहे ऑक्सिजोशन विनऑक्सिजोशन. तिसरं ऑप्शन, काही सजीवात ऑक्सिजोशन, काही सजीवात विनऑक्सिजोशन, असं काही ऑप्शन तयार करता येतात. जिथं ऑप्शन तयार होत नाही तिथं सगळ्यात जास्त ऑप्शन तयार होतात, जिथं ऑप्शन नसतात तिथं. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यामुळं अनएरोबिक प्रोसेस आहे, कारण ह्याला ऑक्सिजनची आवश्यकता नाही. आता तिसरा जो मुद्दा देतो तो चकित करणार आहे तुम्हाला, का, कारण जगातील सर्वच सजीवामध्ये पहिला टप्पा
ग्लायकोलायसिसच असतो। बघा जगातील, जवळपास म्हणजे थोडक्यात जवळपास सर्वच, ओके जवळपास सर्वच सजीवात, बघा सर्वच सजीवात श्वसनाचा पहिला टप्पा, हाच असतो। म्हणूनच मानवी शरीरात विनाक्षेषण होते का? येस, मानवी शरीराच्या श्वसनाची सुरुवात ही सेल्युलर रेस्पिरेशनच्या ग्लायकोलायसिस पासून होते, म्हणजे सुरुवातच ग्लायकोलायसिस पासून होते। म्हणजे तुमच्या ग्लुकोजचं पहिलं ब्रेकडाऊन पायरिक ऍसिड मध्ये होताना तुमचं शरीर ऑक्सिजन मागत नाही, यालाच आपण अनएरोबिक रेस्पिरेशन म्हटलंय। आणि सगळ्यात शेवटचा, ही सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये घडत नाही। हे सर्वांनी लक्षात घ्या, हे रेस्पिरेशन मायटोकॉन्ड्रियामध्ये घडत नाही। म्हणून मायटोकॉन्ड्रिया बाहेरची ऊर्जा हे फार महत्वाचं आहे। हे जे दोन एटीपी दिसत आहेत तुम्हाला, हे मायटोकॉन्ड्रियाच्या बाहेरचे आहेत। म्हणून याला कशात घडते म्हणून सांगणार? सायटोप्लाझ्मा। कशात घडते म्हणून सांगणार? सायटोप्लाझ्मा। लक्षात आलं? समजते सर्वांना? म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर दोन पायरिक ऍसिड मध्ये करायचं, ज्यातून दोन एटीपी मिळतात, ह्याला ग्लायकोलायसिस म्हणलं। पण हे होताना एवढं सिंपल होत नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या। एवढं सिंपल होत नाही, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ, ग्लुकोज डायरेक्टच पायरिक ऍसिड मध्ये रूपांतरित होत नाही। एक तुकडा केला डायरेक्ट दोन तुकडे होत नाहीत, तर ते फार वेगळं रूपांतरण आहे, फार वेगळं रूपांतरण, ज्याच्यासाठी फार मोठी क्रिया शिकावी लागते, 10 स्टेप शिकाव्या लागतात। म्हणजे ग्लुकोज पायरिक ऍसिड मध्ये कितवा, ही जर पहिली स्टेप असेल तर ही जवळजवळ 10वी स्टेप आहे, एवढी मोठी ग्लायकोलायसिस आहे। तुम्ही जर 12वीचं पुस्तक ओपन केलं, पीडीएफ ओपन करा, पीडीएफ ऍडोब रीडर मध्ये ओपन करा, सर्च मध्ये ग्लायकोलायसिस टाका फक्त, ओके तुम्हाला सर्च येईल, डायरेक्ट एक पेज भरून एक रिएक्शन येईल, एवढं मोठं असतं। आता मला सांगा, आपल्याला हे पाठ करणं आधी गरजेचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही ऐच्छिक, तुम्हाला ती रिएक्शन पाठ करायची असेल तरी ऐच्छिक आहे, माझं मत आहे करू नका। मी ह्याच्या आधीच्याच लेक्चरला सांगितले, दोन गोष्टी असतात, मार्का वाईज जा, अख्खा बॉटनी आपल्याला दोन क्वेश्चनसाठी आहे, अख्खा बॉटनी, आणि मी जेवढं शिकवतोय त्यातला एक क्वेश्चन 100% येणार, दोन पैकी एक 100% येणार, एक ह्याच्यापैकी असेल, नाहीतर मी शिकवलं त्यापैकीच असेल। म्हणजे ऍडव्हान्टेज काय, तर आपण जेवढं शिकतोय तेवढंच घ्या, हे सर्वांनी लक्षात घ्या, ओके। मग आता हे ग्लायकोलायसिस झालं, लक्षात आलं? मग आता ग्लायकोलायसिस हे रिएक्शनच्या फॉर्ममध्ये कसं आहे, एकदा मी तुम्हाला सांगतो, फक्त एकदा दाखवतो। म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही शिकलं, म्हणजे मी काही तुम्हाला हेच केलं नाही, दाखवलंच नाही। तुमच्यापैकी काही हुशार विद्यार्थी आहेत, त्यांना खरंच गरज असू शकते, ठीक आहे, खरोखरचे हुशार, ओके। बघा ग्लायकोलायसिस इन सायटोप्लाझम, म्हणजे ही एवढी ग्लायकोलायसिस रिएक्शन आहे। मी तुम्हाला काय म्हटलं, पाठ करायचे असेल ऐच्छिक आहे, पाठ करू शकता। ग्लुकोजचं रूपांतर कशात होतं? पहिल्यांदा ग्लुकोज 6-फॉस्फेट, ग्लुकोज 6-फॉस्फेटचं रूपांतर कशात होतं? फ्रक्टोज 6-फॉस्फेट, फ्रक्टोज 6-फॉस्फेटचं रूपांतर ग्लिसरॉल्डिहाइड, त्याच्यानंतर 1,3-बायफॉस्फेट। मला हे म्हणजे ऍक्च्युली आमच्या 12वीला मी, म्हणजे आपली सगळ्यांची 12वी झाली, पण हे तोंडपाठ असायचं, कारण ज्याला MBBSला लागायचं त्याला हे पाहिजेच। इतकं तोंडपाठ पाहिजे की इकडून एटीपी निघाला का, तिकडून काय निघालं, पाणी कुठून गरज पडली, सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे, तोंडपाठ। पण आता काय आपलं MBBS करायची इच्छा नाहीये कोणाची, ठीक आहे, आपण आता MPSC करतो, त्यामुळे माझी इच्छा आहे की नाही पाठ केलं तरी चालेल। फक्त मला एवढं दर्शवायचंय की तुमचा ग्लुकोज इथं आहे, आणि त्याचं अंतिम रूपांतर कशात झालंय, पायरुवेट, म्हणजेच पायरुक ऍसिड, अंतिम रूपांतर कशात झालंय, पायरुवेट। एवढी मोठी रिएक्शनला ग्लायकोलायसिस म्हटलंय, डायरेक्ट ग्लायकोलायसिस असा आहे का? नाही, तर ग्लायकोलायसिस इज द मल्टी स्टेप प्रोसेस, मल्टी स्टेप रिएक्शन, लक्षात आलं? आणि अंतिमता इथं दोन एटीपी वजा झाले, याचा अर्थ लागले, लक्षात येते, लागले, आणि परत इथं 4 ATP मिळाले, म्हणजे बघा 4 मिळाले, 2 वजा झाले, नेट गेन कितीचा झाला मित्रांनो, 2 ATPचा, लक्षात आलं? नेट गेन किती झाला, 2 ATP, नेट गेन म्हणतात ह्याला, ठीक आहे, म्हणजे आपल्या शरीराला। आणि आणखीन एक गोष्ट इथं तुम्हाला मी दर्शवतो, बघा ही NADH, बघा किती NADH आहेत, 2 NADH, ओके 2 NADH। आता हे नेमकं काय आहे NADH, हे मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगणार आहे। फक्त 2 NADH ग्लायकोलायसिसमध्ये तयार झालते असं सरांनी सांगितलंय, हे मला लक्षात आहे, एवढं फक्त ह्या अंतिम लेक्चरपर्यंत लक्षात ठेवा, ओके। म्हणजे हे दोन ATP स्वतःला लागले, 4 ATP तयार केले, आणि 2 NADH तयार केले। NADH सुद्धा पैशासारखंच आहे, जशी आपल्याकडे आता नवीन गव्हर्नमेंटनं 2000ची नोट काढली ना, तशी आपल्या शरीरातली 2000ची नोट आहे, आणि हे छोट्या नोट आहेत, ठीक आहे,
एटीपी म्हणजे छोट्या नोट आहेत, ठीक आहे, 500 ची नोट म्हणा थोडक्यात, ओके, त्याच्यापेक्षा कमी नाही आपल्या शरीरात, आपण चिल्लर नाही, ठीक आहे, लक्षात आलं. ह्याला काय म्हणायचं? ग्लायकोलायसिस. हे सर्वांना लक्षात आलं पाहिजे, हे सगळ्यांनी टिपून घ्या. आता हे ग्लायकोलायसिस झालं, आता तुमच्याकडे कोणता पदार्थ आला? पायरुविक ऍसिड, पायरुवेट आला. आता मी तुम्हाला एकदम टॉपिक सुरुवात होताना सांगितलं, बघा, ग्लुकोज एक्स वाय झेड मध्ये रूपांतरित होतो आणि एक्स वाय झेड एबीसीत रूपांतरित होतो, म्हटलं ना, मग हे एक्स वाय झेड टू एबीसी काय? तर ह्याला इंटरमिडिएट पाथवे म्हणतात. आता दुसरा मला सांगायचा आहे, ग्लायकोलायसिस शिकलं ना, त्याच्यानंतर डायरेक्ट मी क्रेप सायकलवर आलो नाही, त्याला इंटरमिडिएट स्टेप म्हणतात. दुसरी एक महत्वाची मला घ्यायची होती, ती इंटरमिडिएट स्टेप आहे. आता इंटरमिडिएट स्टेप म्हणजे काय? बघा, इंटरमिडिएट स्टेप म्हणजे काय? इंटरमिडिएट स्टेप म्हणजे पायरुवेटचं रूपांतर एका विशिष्ट घटकात होणे, त्याचं नाव आहे ॲसिटिल को ए. बघा, हे सगळं इंग्रजी नाव आहे, ते केमिकलचे नाव आहेत, पाठ करायचं, आपल्याला काय देणं घेणं नाही की कोणाचं नाव आहे, काय करायचं आपल्याला, पाठ करून घ्यायचं. पायरुवेटचं रूपांतर ॲसिटिल को म्हणजे कोएन्झाइम, ओके, ॲसिटिल को ए याच्यामध्ये होतं, याला इंटरमिडिएट स्टेप म्हणतात. बघा, परत एकदा लक्षात ठेवा, ह्याला काय म्हणतात? इंटरमिडिएट स्टेप म्हणतात. हे घडताना सुद्धा दोन एनएडीएचचा फायदा होतो, हे घडताना सुद्धा दोन एनएडीएचचा फायदा होतो, लक्षात आलं? बघा, हे एनएडीएच काय परत शिकणार आहे, ओके, हे मी काय म्हटलं की सगळंच आधी शिकवलं की तुम्हाला लिंक नाही लागणार, हळूहळू लिंक लागली पाहिजे, एक 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 गोष्ट भेटत गेली पाहिजे, तर आनंद जास्त असतो, ठीक आहे. तर हे कळालं, ह्याला इंटरमिडिएट स्टेप म्हटलं. मग आता आपल्याकडं कोणतं रूप मिळालंय आता आपल्याला? आता पायरुविक ऍसिड विसरा, आता कोणतं रूप मिळालंय? ॲसिटिल कोए. आता हा ॲसिटिल कोए आपल्याला पुढच्या टप्प्यात न्यायचा आहे, आणि ह्याच्या पुढचा टप्पा कोणता? ऑब्व्हियसली जे मी तुम्हाला ग्लायकोलायसिसच्या नंतर सांगितला त्याला नाव दिलं होतं आपण क्रेप सायकल, क्रेपची श्रृंखला, ओके, क्रेप सायकल, क्रेपची शंकरा. आणि क्रेप हा, पहिली गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या, क्रेप हा शास्त्रज्ञ आहे, क्रेप हा शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञाच्या नावानं सायकल दिली आहे, ग्लायकोलायसिस शास्त्रज्ञ नाही, ती त्या प्रोसेसच्या फंक्शननुसार नाव दिले, पण हे क्रेप नावाचा शास्त्रज्ञ आहे, येस. तर ह्या क्रेपनं व्यवस्थित समजून सांगितली सायकल, आणि ही सायकल आपल्या शरीरात इतकी महत्वाची आहे की ज्याच्यावर आपण आज जगतोय, प्रत्येकजण, तुम्ही, मी, याच्यावर जगतोय. जेवढे हायर ॲनिमल्स आणि हायर प्लांट्स आहेत, त्या सर्व हायर ॲनिमल प्लांटमध्ये ही सायकल घडते, हे सर्वांनी लक्षात घ्या. आता मी परत एकदा तीच बाब मी तुमच्या समोर आणणार आहे जी याच्या आधी मी तुम्हाला सांगितली, की म्हणजे बेसिकली या पेशीमध्ये, ओके, ही पेशी आहे, या पेशीमध्ये आपल्याला आताच आपण पाहितलं सेंटरला काय होतं आपलं? न्यूक्लियस. हा काय आहे? सायटोप्लाझम. आणि एक बाब मी तुम्हाला सांगितली, बघा, आता मोठा काढतो कारण त्याच्यावर आपल्याला लिहायचं आहे ना, याला मायटोकॉन्ड्रिया म्हणू, तंतुकनिका, मराठीत काय म्हणू आपण याला? तंतुकनिका. आता आपल्याकडे दोन स्टेप पाहितले आपण, पहिलं ग्लायकोलायसिस पाहितलं, मग आता हे मी बाहेरून येतो, ओके, आता ही पेशी जरी मोठी असेल तर थोडं बाहेरून येतो, ओके, बाहेरून यायचं की ह्यालाच मोठं करायचं, ठीक आहे, आपण एक काम करू, म्हणजे तुम्हाला समजावं हे सगळ्यात महत्वाचं आहे, बाकी काही नाही, ठीक आहे. बघा, हा मायटोकॉन्ड्रिया आहे, तंतुकनिका, हे केंद्र का बाजूला गेलं, जाऊ द्या, काय होत नाही, ठीक आहे. आता झालं होतं काय सुरुवातीला? सगळ्यात पहिल्यांदा काय झालं होतं? आपल्याकडे ग्लुकोज आला होता, ठीक आहे, त्या ग्लुकोजचं रूपांतर आपण कशात केलं होतं? सगळ्यात पहिल्यांदा कशात केलं? पायरुविक ऍसिड, ओके, हे पायरुविक ऍसिड मध्ये केलं होतं ना, याला काय म्हटलं होतं? ग्लायकोलायसिस, ओके, इथे लिहायला हरकत नाही ना, लिहायचं एकदम व्यवस्थित, एकदम माइंडमध्ये गेलं पाहिजे, डायरेक्ट भिनलं पाहिजे, ठीक आहे, ग्लायकोलायसिस. आता परत, पायरुविक ऍसिड कशात रूपांतर झाला? ॲसिटिल को एमध्ये, ओके, हा कशात रूपांतरित झाला? ओके, ॲसिटिल को ए, ठीक आहे. आता हा ॲसिटिल को ए खऱ्या अर्थानं कशात एंट्री करतो? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये आणखीन एक कोण एंट्री करतो? ऑक्सिजन, ठीक आहे. आता हे सगळं कशात घडतंय? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता हे लक्षात घ्या, म्हणजे ही सायकल झाली ग्लायकोलायसिस, हा इंटरमिडिएट पाथवे. आता ह्याच्यात मी एक एक गोष्टी ऍड करणार आहे. बघा, इथं काय मिळाले होते आपल्याला? दोन एटीपी प्लस दोन एनएडीएच. पण खरी ऊर्जा आपल्याला कशापासून मिळते? एटीपी पासून. कारण एनएडीएचवर आपल्याला ऊर्जा डायरेक्ट मिळत नाही,
म्हणजे हेच म्हणायचं मला की कोणाच्या कोणत्या दुकानावर 2000 जर घेऊन गेले तर ते म्हणते चिल्लर नाही माझ्याकडं, ठीक आहे. तशीच तशीच गोष्ट आहे ही. एनएडीएच एवढी मोठी तुमच्याकडे एनर्जी आहे की ती आपल्याला डायरेक्ट एनर्जी देत नाही, त्याला पहिल्यांदा एटीपीत रूपांतरित करावं लागतं. पण ती एटीपीत रूपांतरित होण्यासाठी परत ह्या एनएडीएचला कुठं जावं लागतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. म्हणून ह्याची ऊर्जा आपण ग्लायकोलाइसमध्ये कधीच धरत नाही, लक्षात घ्या. ह्याची ऊर्जा एनएडीएची ऊर्जा आपण ग्लायकोलाइसमध्ये कधीच धरत नाही. एटीपीची धरली आपण डायरेक्ट 2 ATP म्हटलं, आता 2 NADH. आणि हे रूपांतर होताना सुद्धा किती एनएडीएच मिळाले तुम्हाला? 2 NADH. लक्षात आलं? म्हणजे 2 ATP 2 NADH 2 ADH हे एवढं आत एंट्री केलं, एटीपी बाहेरच राहतो. जर ऊर्जा मिळाली तर मिळाली, नाहीतर तो मायटोकॉन्ड्रियामध्ये साठवला जातो हा एटीपी. आ लक्षात. आता ऍसिटिल कोए कशात एंट्री केला? तंतू कणिकेमध्ये. आता इथून पुढे जे काय असतं ह्याला क्रेप सायकल म्हणतात. परत एकदा बघा, परत एकदा ग्लुकोजचं रूपांतर पायरिक ऍसिडमध्ये होण्यासाठी किती स्टेप पाहिजेत तुम्ही? 7-8 स्टेप पाहिजेत ना. आता ग्लुकोज, ग्लुकोज 6 फॉस्फेट, 1,6 डायफॉस्फेट, ग्लिसरालडिहाइड, शेवटी कुठेतरी पायरिक ऍसिड आलं. जसं हे होतं हे सिंगलच होतं हे इंटरमिडिएट, तसं आता ऍसिटिल कोए पासून अंतिम आपले CO2H2 तयार होईपर्यंत मल्टी स्टेप रिएक्शन म्हणजे क्रेप सायकल. आणि ही क्रेप सायकल कुठं घडते? तर ही क्रेप सायकल तंतुकणिकेत घडते. आणि हे होण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नितांत आहे, गरजेचंच आहे. बिना ऑक्सिजनचं क्रेप सायकल होऊ शकत नाही, बिना ऑक्सिजनची क्रेप सायकल होऊ शकत नाही. ही आपल्याला नेहमी लागतेच, हे सर्वांनी लक्षात घ्या. आणि क्रेप सायकल ही फक्त ग्लुकोजचीच होत नाही, तर आपण जे खाल, अंडी खा, मांस खा, जे खाताय ते खा, तुम्ही काहीही खाल्लं तरी ती जी क्रेप सायकल होत असते ह्याचं एक मी तुम्हाला शेवटी त्याला मेटाबॉलिझम म्हणतात चयापचय, ते काय असते ते सांगणार आहे मी. येस, लक्षात येते. आता ही जी पूर्ण क्रेप सायकल आहे ती इन डिटेल आपल्याला पाहायची आहे. क्रेप सायकलची सुरुवात कुठून झालेली आहे? ऍसिटिल को ए पासून. क्रेप सायकल होते कुठं? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि क्रेप सायकल ही कशी आहे? एरोबिक रेस्पायरेशन. ठीक आहे, तर आता आपण पूर्ण सायकल पाहू. ठीक आहे, तर पहा बघा. आता क्रेप सायकल, परत एकदा आपण हेडिंग देऊन ठेवू, क्रेप सायकल. ठीक आहे, क्रेप सायकल. आता ही क्रेप सायकल होताना एक्झॅक्टली काय होतं बघा. ऍसिटिल कोए, ठीक आहे बघा, हा एक नाव घेतलं ना आपण ऍसिटिल को ए, याचं रूपांतर बघा, याचं रूपांतर आता मी एकदाच काढतोय. जसं आपण ग्लायकोलायसिस एकदा शिकलं ना तसं याचं रूपांतर युझिंग ऑक्सिजन अंतिमता, बघा परत एकदा, अंतिमता CO2+H2O मध्ये होतं. अंतिमता CO2+H2O मध्ये होतं, प्लस या रिॲक्शनमधून नेट ATP जे आपल्याला जे मिळतात, ज्याला आपण नेट ATP म्हणतो, ते दोनच आहेत, हे परत एकदा विसरायचं नाही. नेट ATP किती मिळतात ह्याच्यातून? 2 ATP. पण बाकीचे बंडल मिळतात ना, त्याचं काय? बंडल म्हणजे काय? NADH, FADH, आता एक नवीन बंडल, मधली एक नोट, आता गव्हर्नमेंटची हजारची नाही पण आपल्या शहरात हजारची आहे म्हणा की, म्हणजे FADH नावाची एक भेटते. ठीक आहे, लक्षात आलं. 2 ATP तर मिळतातच मिळतात, त्यासोबत एक नवीन आपल्याला चलन मिळतं, त्याचं नाव आहे FADH. आणि परत जे आपण आताच पाहितलं होतं ते एक मिळतं, ते NADH. ते NADH 6 मिळतात, 2ची सवय लागली. ठीक आहे, 6 मिळतात, ह्याला म्हणतात क्रेप सायकल. आता ही क्रेप सायकल सुद्धा फार मोठी आहे. एवढं सगळं कशात तयार झालंय? हे एवढं सगळं क्रेप मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार झालंय तंतुकणिकेत. म्हणून क्रेप सायकलला काय म्हणतात? एरोबिक रेस्पायरेशन. क्रेप सायकलला काय म्हणतात? एरोबिक रेस्पायरेशन, ज्याला आपण ऑक्सिजोशन म्हणतो. क्रेप सायकल कुठे घडते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. क्रेप सायकल कुठे घडते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. क्रेप सायकल जगातील सर्व सजीवात आहे का? नॉट नेसेसरी. गरज आहे का? बिलकुल नाही. जे लोक, जे सजीव प्रॉपर ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहतच नाहीत त्यांनी क्रेप सायकल कशी करायची? कारण क्रेप सायकलसाठी ऑक्सिजन तर लागतोच. म्हणून असेही काही सजीव आहेत जे विना ऑक्सिशोषणात जगतात, ऑक्सिजन शिवाय सुद्धा जगू शकतात. असं जर मी एखादं विधान दिलं ऑक्सिजन शिवाय कोणता सजीव जगू शकत नाही, तर चुकीचं विधान आहे मित्रांनो. आपल्याला एकदम बरोबर वाटतं, किती बरोबर वाटतं? ऑक्सिजन शिवाय कोणता सजीव जगू शकत नाही, हे चुकीचं आहे. ऑक्सिजन शिवाय जगणारे सुद्धा सजीव आहेत, नोट दॅट. येस, ऑक्सिजन शिवाय जगणारे सुद्धा सजीव आहेत. बऱ्याच सजीवांना, बऱ्याच हा शब्द वापरतोय कारण आपल्याकडे फार मोठा किंगडम आहेत. मोनेरा, प्रोटिस्टामध्ये तर कित्येक असे आहेत की जे अनारोबिक आहेत, ज्यांना ऑक्सिश्वसनाची आवश्यकता नाही, ज्यांना ऑक्सिजनची गरज नाही, लक्षात येते. म्हणून सजीव, प्रत्येकच सजीवाला ऑक्सिजनवर डिपेंड राहायची आवश्यकता नाही. काही जण क्रेप सायकल करतात, काही जण न करता निवांत बसून राहतात. आपल्याला काड्या करायची सवय आहे, म्हणजे काड्या करणं म्हणजे काय? ऊर्जेची गरज आहे, इकडं फिर तिकडं फिर,
ओके काय कमी करतो का आपण, मग एवढी ऊर्जेसाठी तुम्हाला क्रेप सायकल पाहिजे. मग थोडक्यात काय, तर आपण हायर आहेत, आपण हुशार आहेत, आपण कॉर्डेट्स आहेत, मग जवळजवळ सगळ्याच हायर ॲनिमल प्लांटमध्ये क्रेप सायकल असते, पण सर्वातच असते असे नाही. पण ह्याच्या आधीच्या पॉईंटला काय म्हटलं होतं, ग्लायकोलायसिस मात्र सर्वांमध्ये असते. एवढी साधी आणि सिंपल गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. ओके, म्हणून ही सर्वच सजीवात असावी असे नाही. ओके, सर्वच सजीवात असावी असे नाही. सी साय टाईप परत एकदा येतो, ठीक आहे, लक्षात आलं. तर ही झाली क्रेप सायकल. ओके, कळालं. आता ही क्रेप सायकल एक्झॅक्टली कशी असते पहा, म्हणजे नुसती क्रेप सायकल जर बघितली आता ही तर फार अवघड आहे, ह्याच्यापेक्षा ग्लायकोलायसिस बरी होती. मी म्हटलं ना परत एकदा, हे आपल्याला पूर्ण गरजेचं नाही. ओके, आता क्रेप सायकल नाही, क्रेप सायकल, क्रेप सायकल नाही घेतलीच नाही, ठीक आहे. एका जागी दिले सगळं, ही इमेज परत एकदा घ्यायची आपल्याला. पण परत एकदा सांगतो बघा, आताच काय पाहितलं आपण, हे काय पाहितलं, ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस मधून काय मिळालं आपल्याला, पायरुवेट. पायरुवेट डायरेक्ट कशात एंट्री केला, क्रेप सायकल मध्ये. आणि क्रेप सायकल मध्ये तो ऍसिटिल कोए म्हणून एंट्री केला, इथं दिलं नाही नाव, ऍसिटिल कोए. त्या ऍसिटिल कोएचं रूपांतर कशात होतं, सायट्रिक ऍसिड मध्ये, सिट्रेट. मग सिट्रेट किटोग्लुटेट मध्ये होतं, सक्सिनेट मध्ये होतं, फ्युमारेट मध्ये होतं, ऑक्झलेट मध्ये होतं, मॅलेट मध्ये होतं, आणखीन भरपूर नाव आहेत, एकदम मग छोटीशी दिली आहे. ह्याला क्रेप सायकल म्हटलंय. येस, हे कशात घडतंय, मायटोकॉन्ड्रिया. कारण हे मायटोकॉन्ड्रिया म्हटले बघा, हे छोटे छोटे हे जे काही काढले ते मायटोकॉन्ड्रिया. येस, आता हे तिसरं आहे ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ते आणखी शिकलं नाही, ते शिकायचं आपल्याला. हे दोन शिकलं, हे स्पेशी आहे पूर्ण, हे सायटोप्लाझम मध्ये घडतंय, हे मायटोकॉन्ड्रिया मध्ये घडतंय, हे सुद्धा मायटोकॉन्ड्रिया मध्ये घडतंय, ते काय आपण पाहणार आहोत. हे सगळ्यांना कळालं, हे क्रेप सायकल कळाली. हे पाठ ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी करू शकता, ठीक आहे. बघा, एफ ए डी एच टू नावाचा घटक, एन ए डी एच नावाचा घटक, इथं एक एन ए डी एच, बघा इथं एक एन ए डी एच. ओके, हे सगळं आपल्याला सायकलमधून मिळतं, इथं डायरेक्ट ए टी पी मिळाला, कळालं ना. पण मी हे तुम्हाला डायरेक्ट तक्त्याच्या स्वरूपात देतोय, त्यामुळं ते काही तुम्हाला इथं पाठ करायची गरज नाही. आता परत एकदा दोन गोष्टी आपण पाहितल्या, कोणत्या कोणत्या, ग्लायकोलायसिस, क्रेप सायकल. कुठपर्यंत आलो होतो आपण, सीओ टू आणि एच टू ओ. पण ए टी पी मात्र सगळे मिळाले नाहीत आणखीन आपल्याला. आता हे बंडलं फोडायचे राहिलेत, हे बंडलाचे चिल्लर करायचे राहिले. येस, ते महत्वाचं आहे ना, गरजेचं आहे. मग आपल्याकडे आता ए टी पी खरं मिळ, खरं बघायला गेलं तर प्रॉपर ए टी पी किती मिळाले आपल्याला, चारच मिळाले, ग्लायकोलायसिसकडून दोन, क्रेप सायकलकडून दोन. पण बंडलं मात्र भरपूर मिळाले. बंडलं म्हणजे काय, सहा एन ए डी एच टू, वरचे दोन एन ए डी एच टू, दोन एफ ए डी एच टू, हे नेमकं काय आहे हे आपण आता पाहणार आहोत. आता हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, सहा एन ए डी एच टू, परत दोन एन ए डी एच टू, परत एफ ए डी एच टू, हे जे काय असतात, यांची लॉंग फॉर्म पण आहेत, ही आपल्याला प्रॉपर शरीरात ऊर्जा देतात. यांच्यापासून प्रॉपर ए टी पी निर्माण होण्याच्या प्रक्रियेला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणतात. तिसरी आणि महत्वाची सिस्टीम, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणा किंवा सिस्टीम म्हणा, काही चालतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही कुठे घडते, ही मायटोकॉन्ड्रियामध्येच घडते. बघा, ज्याच्याकडे मायटोकॉन्ड्रिया नाही त्याला एवढं सगळं लॉस करावं लागेल, ना क्रेप सायकल होणार नाही तुमच्यात, ना हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम होणार नाही. लक्षात येते, हे मायटोकॉन्ड्रियामध्येच घडते. आणि ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा सिस्टीम म्हणजे काय, तर बघा, म्हणजे एक एन ए डी एच किंवा एन ए डी एच टू पासून तीन ए टी पी मिळतात. बघा, हे फार महत्वाचं गणित आहे. हा आपल्या नवीन आलेल्या दहावीच्या स्टेट बोर्डमध्ये एक छोटासा टेबल दिला आहे, नवीन आवी दहावीच्या स्टेट बोर्डमध्ये. म्हणून फार महत्वाचं आहे, एक एन ए डी एच तीन ए टी पी मध्ये रूपांतरित होतो, ह्या रूपांतरणालाच इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असे म्हणतात. आणि एक एफ ए डी एच, एक एफ ए डी एच दोन ए टी पी देतो, एक एफ ए डी एच दोन ए टी पी देतो, या रूपांतरणाला सुद्धा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणतात. हे इलेक्ट्रॉन का म्हटलंय, कारण ह्यांच्याकडे हायड्रोजन आहे, आणि हायड्रोजन म्हणजे काय, एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन, ह्यांच्यात जी काही चेन चालते ते एक इलेक्ट्रॉन लॉस केला, एक गेन केला, ह्याच्यातून ऊर्जा बाहेर पडते. आणि ही ऊर्जा म्हणजे तीन ए टी पी, ही ऊर्जा म्हणजे दोन ए टी पी. येते लक्षात सर्वांना. मग हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे आणि हे मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते. येस, ओके. तर आता आपण याचे लॉन्ग फॉर्म पाहू, ठीक आहे, एन ए डी एच, एफ ए डी एच, याचे लॉन्ग फॉर्म पण आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर बघा, एन ए डी एच, एन फॉर निकोटिनामाइड, ठीक आहे, निको टिनामाइड, ठीक आहे, ए फॉर ॲडेनिन,
निकोटिनामाइन, एडिनाइन, डाय न्यूक्लिएट, डाय न्यूक्लिएट, डाय न्यूक्लिएट, ठीक है, निकोटिनामाइन, एडिनाइन, डाय न्यूक्लिएट, ठीक है। एफ ए डी एच मध्ये फक्त एफ चं आपल्याला ऐकायचंय, ए आणि डी तर आहे, एच फॉर हायड्रोजन, एफ म्हणजे फ्लेविन, फ्लेविन, बाकी तर सेम, एडिनिन, डाय न्यूक्लिएट, हे पण लॉन्ग फॉर्म कधी विचारलं तर आपल्याला पाठ असावं, ठीक आहे, लक्षात आलं। एन ई डी एच, एफ ए डी एच हे दोन मॉलिक्यूल आपल्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये महत्त्वाचे आहेत, जे तीन ए टी पी, दोन ए टी पी रिस्पेक्टिवली तयार करतात। मग आता हेडिंग आपली काय असली पाहिजे, टोटल ए टी पी किती झाले, टोटल ए टी पी, टोटल ए टी पी फ्रॉम ग्लुकोज मॉलिक्यूल, ठीक आहे, हे कोणाबद्दल चालू आहे सगळं, ग्लुकोज, ओके, ग्लुकोजपासून टोटल ए टी पी किती मिळतात, तर मी सुरुवातीला आपण काय पाहितलं, ग्लायकोलायसिस, ठीक आहे, सुरुवातीला काय पाहितलं, ग्लायकोलायसिस, नंतर काय पाहितलं, ॲसिटिल को, ठीक आहे, नंतर काय पाहितलं, क्रेब्स सायकल, आणि नंतर काय पाहितलं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ठीक आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम। आता ग्लायकोलायसिसमध्ये थेट ए टी पी किती मिळाले, दोन, आणि एन ई डी एच टू किती मिळाले, दोन, ठीक आहे, ॲसिटिल कोमध्ये ए टी पी मिळाले का, नाही, एन ई डी एच मिळाले का, येस, येस, क्रेब्स सायकलमध्ये ए टी पी किती मिळाले, दोन, एन ई डी एच किती मिळाले, सहा, आणि एफ ई डी किती मिळाले, दोन, आलं लक्षात। आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय, एवढ्याचं ए टी पी मध्ये कन्वर्जन। आता हे एवढ्यातलं ए टी पी कन्वर्जन म्हणजे हे किती ए टी पी झाले, टोटल चार ए टी पी, चार ए टी पी प्लस, आता ह्यांच्याकडून ए टी पी ई टी एस मध्ये किती मिळतात, तर ई टी एस मध्ये सहा सायंत्रिक अठरा, अठरा सहा चोवीस, चोवीस सहा तीस, आणि ह्याचे दोन एफ ई डी, एफ ई डी चे बेदुनी चार, चौतीस, चौ टोटल चौतीस ए टी पी, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये सगळ्यात जास्त ए टी पी मिळतात, ह्याच्यात दोन मिळतात, ह्याच्यात दोन ए टी पी मिळतात, आणि ह्या एसिटिल कोएमध्ये थेट ए टी पी मिळत नाही। टोटल नंबर ऑफ ए टी पी चौतीस चार अडतीस, वन एरोबिक रेस्पायरेशन आपल्याला ग्लुकोज, टोटल ग्लायकोलायसिस येत आपल्याला एकूण अडतीस ए टी पी देतं। हा महत्त्वाचा मुद्दा सर्वांना पाठ असावा। आता हे चार्टच्या फॉर्ममध्ये एका जागी, तो पण एकदा आपण पाहून घेऊ, ठीक आहे, ए टी पी बघा, कॅल्क्युलेशन, ए टी पी कॅल्क्युलेशन बघा, आता व्यवस्थित कळालं पाहिजे तुम्हाला। बघा, वन मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज एक मॉलिक्यूल किती देतो, हे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन या शब्दाचा अर्थ डायरेक्ट मिळणारे, आणि ई टी एस म्हणजे इनडायरेक्ट मिळणारे, जिथं ऑक्सिडेटिव्ह म्हणजे ऑक्सिजनची गरज तिथं पुढे पडली। बघा, हे ए टी पी, एफ ई डी एस टू, एन ई डी एस टू किती मिळतात दिले, ग्लायकोलायसिसमध्ये दोन ए टी पी मिळतात, एफ ई डी एस टू एकही मिळत नाही, आणि दोन एन ई डी एस टू मिळतात, म्हणजे टोटल ए टी पी ग्लायकोलायसिसपासून मिळतात आठ, पण ज्याला मायटोकॉन्ड्रिया त्यालाच मिळणार ते, ज्याला मायटोकॉन्ड्रिया नाही त्याला खरं दोनच मिळणार, हे वाया जाणार, एन ई डी एस टू वाया जाणार, कारण काही त्याचा उपयोगच नाही, ते तेव्हाच मिळतील जेव्हा मायटोकॉन्ड्रियामध्ये जातील, ठीक आहे। बघा, पायरू टू ॲसिटिल कोएमध्ये डायरेक्ट दोन एन ई डी एस टू मिळतात, म्हणजे टोटल किती झाले, सहा, बरोबर, आणि क्रेब सायकलमध्ये दोन ए टी पी मिळतात, दोन एफ ए डी एस टू म्हणजे चार ए टी पी, आणि एन ई डी एस टू अठरा, अठरा चार बावीस दोन चोवीस, म्हणजे चोवीस सहा तीस आठ अडतीस, टोटल ए टी पी फॉर्मेशन अडतीस। हा तक्ता इतका महत्त्वाचा आहे, फार महत्त्वाचा आहे, लक्षात येते, म्हणजे हे आलेल्या नववीच्या पुस्तकात आहे, नवीन पुस्तकामध्ये, सॉरी दहावीच्या, ठीक आहे, हे ए टी पी, ओके, लक्षात आलं, हे सर्वांनी लक्षात घ्या, ओके, मग आता हे दिलेलं आहे सहा ए टी पी, हे गुणाकार करून दिले तुम्हाला, काही लोकांना जमत नसेल गुणाकार तर, ठीक आहे, हे सर्वांनी लक्षात आलं, ओके, हे कुठं काय घडतं हे पण दिलं आहे, ओके, हे तक्ता महत्त्वाचा आहे। आता आपला खरं तर टॉपिक संपला आहे, ठीक आहे, खरं तर आपला टॉपिक संपला आहे, पण हे रेस्पायरेशन आपल्यामध्ये असं पाहितलं, प्रत्येकामध्ये क्रेब सायकल नाही आहे, मग प्रत्येकामध्ये बाकीच्यामध्ये क्रेब सायकलच्या नंतर काय होतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर याचा एक मी लास्ट आढावा इथं घेतो। सगळ्यात पहिला पाहितला ग्लुकोज, त्याचं रूपांतर सगळ्यात शरीरामध्ये, सगळ्यात सजीवामध्ये पायरुक ॲसिड प्लस दोन ए टी पीमध्ये होतं। आता हा पायरुक ॲसिड आपल्यामध्ये कुठं रूपांतरित झाला होता, सी ओ टू प्लस एच टू ओ, डायरेक्टच लिहितो मी, ॲसिटिल को ए काही लिहित नाही, याला काय नाव दिलं होतं आपण, क्रेब सायकल, प्लस ए टी पी, किती ए टी पी, आता टोटल छत्तीस ए टी पी। आता इथं मी छत्तीस टाकले, परंतु ते छत्तीसमधले सहा ए टी पी कोणाचे आहेत, ग्लायकोलायसिसचे, पण ते क्रेब सायकलमध्ये गेल्यावरच मिळतात किंवा ए टी एसमध्ये गेल्यावरच मिळतात, म्हणून ते त्याच्यातच कन्सिडर करणं गरजेचं आहे। हे दोन प्लस छत्तीस अडतीस, लक्षात आलं, ह्याला क्रेब सायकल नाव दिलं, ठीक आहे, ह्याला काय नाव दिलं आपण, क्रेब सायकल, ह्याला मी क्रेब म्हणेल, क्रेब म्हणजे ह्याच्यासाठी काय पाहिजे तुमच्याकडं, ऑक्सिजन पाहिजे, मायटोकॉन्ड्रिया पाहिजे, जर नसेल तर मग काय, जर नसेल तर
रूपांतर कशात होतं? सीओ टू प्लस इथेनॉल, पिण्याची दारू माहिती ना, इथेनॉल प्लस परत 2 ATP. आणि हे कोणात घडतं? तर हे घडतं ईस्ट नावाच्या सजीवामध्ये. हे कोणात घडतं? ईस्ट नावाच्या एकपेशीय सजीवामध्ये आणि इतर काही सजीवामध्ये जे अल्कोहोल निर्मिती करतात. म्हणून बऱ्याचदा एमपीएससी प्रश्न विचारते की अल्कोहोल निर्मितीसाठी कोणता ईस्ट वापरतात, तर सॅक्रोमायसिस सेरिवेसी, सॅक्रोमायसिस सेरिवेसी नावाचा ईस्ट अल्कोहोल निर्मितीसाठी लागतो. बियर, वाईन ह्या सगळ्या प्रकारच्या अल्कोहोलची निर्मिती ईस्ट करतो. बेकरी प्रोडक्टमध्ये सुद्धा ईस्ट महत्त्वाचा आहे, कारण बेकरी प्रोडक्टमध्ये तो टाकला की बेकरी प्रोडक्ट असे भुसभुशीत होतात ना, ब्रेड वगैरे माहिती आहेत ना, ते भुसभुशीत का होतात? कारण तो टाकल्या टाकल्या आत गेला की तो सीओ टू बाहेर टाकतो आणि सीओ टू बाहेर येते त्या पदार्थाला छिद्र पाडतो आणि थोडासा आंबूस आपल्याला पदार्थाचा चव आणि वास पण मिळतो तो अल्कोहोलमुळे. येस, म्हणजे बेकरी प्रोडक्टमध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात अल्कोहोल निर्माण होतो. चढावा इतका नाही होत निर्माण, पण निर्माण तर होतोच. मग हे काय झालं? हे कम्प्लीट अनेरोबिक रेस्पायरेशन झालं. ओके, ह्याला काय म्हटलं? कम्प्लीट अनेरोबिक रेस्पायरेशन. दिस इज द कम्प्लीट अनेरोबिक रेस्पायरेशन. कम्प्लीट कारण इथं कुठंच ऑक्सिजन वापरला नाही, ह्याला कम्प्लीट अनेरोबिक रेस्पायरेशन म्हणतात. आणि ते कोणामध्ये झालं? ईस्टमध्ये झालं. आता तिसरा मुद्दा, आपल्या शरीरात, मानवी शरीरात कम्प्लीट अनेरोबिक रेस्पायरेशन होते का? जस्ट असा प्रश्न विचारला तुम्हाला, मानवी शरीरात कम्प्लीट अनेरोबिक रेस्पायरेशन होते का? तर तुम्हाला उत्तर लिहायचंय हो, मानवी शरीरात कम्प्लीट अनेरोबिक रेस्पायरेशन सुद्धा होते. का? तर काही पेशींमध्ये माइटोकॉन्ड्रियाच नाही तर काय करणार? शेवटी कम्प्लीट अनेरोबिकच होणार ना. आणि काही पेशी म्हणजे आपल्या मसल पेशी थकल्यानंतर जेव्हा त्यांना ऑक्सिजनच मिळत नाही, कारण आपण कधी ऐकलं असेल की फार रनिंग करतोय आणि कालांतरानं आपल्या पायाला गोळे येतात, हाताला गोळे येतात, एकदम अंग दुखायला लागतं, हे दुखणं, हे पेन, हे क्रॅम्प कुठून येतात? तर हे कोणामुळे येतात? तुमच्याकडे ऑक्सिजन नसल्यामुळं. तुमचं पायरिक ॲसिड ऑक्सिजनची वेट न करता डायरेक्ट याच रूपांतर पायरिक ॲसिडचं कशात करतं? लॅक्टिक ॲसिडमध्ये. हे कुठं घडतं? हे कुठं घडतं? तर ह्युमन मसल्समध्ये घडतं. हे कुठं घडतं? मानवी स्नायूमध्ये घडतं. आणि हे लॅक्टिक ॲसिड प्लस परत 2 ATP. आणि काही कावांना तुमच्या पायाला समाधान मिळतं, परत 2 ATP मिळाली म्हणून तुमचा पाय जगतो, पण त्रास होतो, कारण लॅक्टिक ॲसिड हा जास्तीत जास्त जसा तुमच्या स्नायूमध्ये जमा होईल तसा तुम्हाला पेन व्हायला लागतो. लक्षात आलं? पण मानवात संपूर्ण विनाऑक्सिडेशन घडतं का? यस. उदाहरण मसल्स, RBC, रेड ब्लड सेल्स, कारण त्याच्यात माइटोकॉन्ड्रियाच नाही. म्हणून रेड ब्लड सेल्स म्हणजे RBC मध्ये माइटोकॉन्ड्रियाच नाही, तर क्रेप्स सायकल नाही. सर्वांना कळत आहे? हे सर्वांनी लक्षात घ्या. आता हे झाले 3 टप्पे. ह्याला प्रॉपर परत एकदा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मांडले. ठीक आहे, बघा, ग्लुकोज रूपांतर कशात झालं? ग्लायकोलायसिस 2 ATP. ग्लायकोज रूपांतर कशात झालं? पायरुएट. जर ऑक्सिजन प्रेझेंट असेल, इथं लिहिलंय बघा, ऑक्सिजन प्रेझेंट आहे. जर ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर पायरुएटचं काय होतं? एरोबिक होतं. एरोबिकमध्ये ऍसिटिल कोए होतं, क्रेप सायकल येते, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होते, 34+ हे सगळं जे काय ते ATP भेटत राहतात आपल्याला. बरोबर, 34+2=36+2=38. पण जर ऑक्सिजन नसेल, म्हणजे इथं ऍबसेंट दिले, नो ऑक्सिजन, ऑक्सिजनच नसेल, ओके, ऑक्सिजनच नसेल, तर अनेरोबिक रेस्पिरेशन होतं. अनेरोबिकमध्ये फर्मेंटेशन म्हणतो. जर इथेनॉल अल्कोहोल कोणात होतं? ईस्टमध्ये. आणि लॅक्टिक ॲसिड कशात होतं? ॲनिमल सेल्स, ओके, मानवी पेशीमध्ये, म्हणजे मसल्समध्ये. हे जे आता मी सांगितलं तेच आहे, फक्त व्यवस्थित आहे. माझं अक्षर खराब आहे, चांगलं आहे, एवढाच फरक आहे. लक्षात आलं? हेच आहे, पॉज करून व्यवस्थित बघून घ्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर परत एकदा तीच इमेज, परत एकदा ही इमेज महत्वाची. बघा, हे सगळ्यांनी लक्षात घ्या, 2 ATP तुम्हाला ग्लायकोलायसिसपासून मिळाले, 2 ATP तुम्हाला क्रेप सायकलपासून मिळाले, आणि 34 ATP तुम्हाला प्रॉपर ऑक्सिडेटिव्ह म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमपासून मिळाले. परत एकदा सगळ्या डायग्राम बघून घ्या व्यवस्थित. आता महत्त्वाचा म्हणजे वनस्पतीमधलं, जे आपण ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं, फोटोसिंथेसिस. बघा, मी इथं फोटोसिंथेसिस म्हणतो. आता फोटोसिंथेसिस रिॲक्शन कशी होती? 6CO2 प्लस 6H2O, 6H12O6 प्लस 6O2 प्लस 6H2O. ठीक आहे, ही रिॲक्शन होती का? फोटोसिंथेसिस आठवा. रेस्पायरेशनची संपूर्ण रिॲक्शन काय पाहिली? बघा मित्रांनो, 6H12O6 प्लस 6O2 6CO2 6H2. आलं लक्षात? ही रेस्पायरेशनची आहे, ही फोटोसिंथेसिस आहे. व्यवस्थित नीट बघा, उलट आहेत का दोन? दिसते का?
उलटे आहेत का? बघा हे जे इथं लिहिलंय ते इकडे आहे का, आणि हे जे इथं लिहिलंय ते इकडे आहे. फक्त एच टू नाही, त्यात इकडे आहे का नाही, दिसतंय? म्हणजे एक वाक्य बनवतो. आता बघा मी वाक्य बनवतो, लिहून घ्या वाक्य व्यवस्थित. द प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज रिएक्टंट ऑफ रेस्पायरेशन. प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस इज रिएक्टंट ऑफ रेस्पायरेशन अँड वाईस वर्सा, म्हणजे उलट. आलं लक्षात? समजते सर्वांना? म्हणजे वनस्पतींना जे निर्मिती करण्यासाठी लागतं त्याच्या उलटं ब्रेकडाऊन करायचं. बस उलटं केलं की ब्रेकडाऊन केलं की ऊर्जा मिळाली. येस, म्हणजे वनस्पतीला हा आयता ऑक्सिजन कशासाठी मिळतो? रेस्पायरेशनसाठी. म्हणून वनस्पतीला बाहेरून जास्त ऑक्सिजन घ्यायची गरज पडत नाही. फक्त एवढंच की फोटोसिंथेसिस दिवसा असतं, म्हणून रात्रीच्या वेळी वनस्पती ऑक्सिजन घेतात. म्हणून म्हणतो आपण की रात्री वनस्पतीच्या खाली झोपू नये, येस असं काहीतरी म्हणतो ना आपण. तर ते ह्याच्यामुळे म्हणतो आपण, ठीक आहे. दिवसाला प्रॉपर ऑक्सिजन पण वनस्पतीचा मिळत असतो, त्यामुळे बाहेरून जास्त घ्यायची गरज पडत नाही. लक्षात आलं? ओके, तसं काही झोपलंच तर काही फरक पडत नाही. एका रूममध्ये 10 जण झोपण्यापेक्षा झाडाखाली झोपलेलं काय वाईट आहे, ठीक आहे. आता फोटोसिंथेसिस आणि रेस्पायरेशन बघा, हे जे आत्ता मी समजून सांगितलं की नाही व्यवस्थित बघा. बघा फोटोसिंथेसिस अँड रेस्पायरेशन म्हणजे ह्याचा ऑक्सिजन आपण इकडे वापरला आणि ह्याचा कार्बन डायऑक्साइड केल्विन सायकल वापरला. बघा म्युच्युअल असतं हे सगळं. म्हणजे ह्याचं जे काय वापरलंय त्याचं इकडं वेगळं वापरलंय. इथं एटीपी तयार केले, वॉटर आला, वॉटर बाहेर पडला, तो रेस्पायरेशन म्हणून ट्रान्सपायरेशन म्हणून बाहेर पण टाकतो, काही प्रमाणात इथंही वापरतो. सगळं सारखंच आहे, एकमेकाला संलग्नच आहे. लक्षात आलं? ही इमेज म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलेलं फोटोसिंथेसिस अँड रेस्पायरेशनचं रिलेशन हे वनस्पतीमध्ये आहे, हे आपल्यात नाही. हे नोट करा, आपल्यात असं होणारच नाही ना. आपल्या फोटोसिंथेसिस आहे का? नाहीये. लक्षात आला? तर हा झाला पूर्ण आपला टॉपिक. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पूर्ण रेस्पिरेशन पाहितलं, फोटोसिंथेसिस पाहितले, दोन टॉपिक आपले झाले. याच्या आधीचं लेक्चर आपण 26 पाहितलं, हे 27 आहे, ठीक आहे. बघा एटीपी वर्सेस एडीपी. आता एडीपी म्हणजे काय? त्याचाच एक लहान भाऊ आहे, ठीक आहे. ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट म्हणजे ह्याच्यात ॲडोनाईन आपण पाहितलं ना, डीएनए मध्ये ॲडेनाईन होता, तसाच ॲडेनाईन सारखा भाग. बघा ॲडेनियन, आणि त्याच्यात किती फॉस्फेट आहे? 3 फॉस्फेट. 3 फॉस्फेट आणि ह्या दोघाला मिळून काय तयार होतो? एटीपी. येस, आणि हा ॲडेनाईन आणि 2 फॉस्फेट, ठीक आहे, 2 फॉस्फेट या दोघाला मिळून काय तयार होतो? एडीपी. एडीपी म्हणजे डायफॉस्फेट, एटीपी म्हणजे ट्रायफॉस्फेट. हे का सांगितलं? कारण तुम्हाला ऊर्जा मिळवण्यासाठी एटीपीचं रूपांतर एडीपी मध्ये करावं लागतं. बघा एटीपीचं रूपांतर एडीपी मध्ये झालंय. 3 फॉस्फेट पैकी 1 फॉस्फेट ब्रेक करून बाजूला टाकलाय, आणि हे ब्रेक केल्यामुळे तुम्हाला जी एनर्जी मिळते ती एनर्जी तुम्ही रोज वापरता. परत ह्या एडीपीचं रूपांतर एएमपी मध्ये होतं. एएमपी म्हणजे ॲडोनिसिन मोनोफॉस्फेट. म्हणजे तुमच्या रोजच्या जीवनात एटीपीचं रूपांतर तुम्ही एडीपीत करता, ऊर्जा मिळवता. लगेच याचं रूपांतर एएमपी मध्ये करता, ऊर्जा मिळवता. आता हे एएमपी म्हणून मग नंतर ॲडिनाईन बाहेर पडतो, परत त्याला ट्रायफॉस्फेट अटॅच होतात, परत ही सायकल चालू राहते. प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काही एनर्जी मिळत राहते किलो कॅलरीमध्ये. लक्षात आलं? ह्याला एटीपी असं म्हणतात. हा एटीपीला आपल्या शरीरातलं ऊर्जेचं चलन म्हणून ओळखलं जातं. दीज आर कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ द बॉडी. ह्यांना आपण आपल्या शरीरातलं ऊर्जेचे चलन असे म्हणतो. हा झाला पूर्णपणे आपला रेस्पायरेशन नावाचा टॉपिक. मग ह्याच्यामध्ये आपल्यातलंही रेस्पायरेशन आलं, वनस्पतीमधले रेस्पायरेशन आलं, आणि इतर सजीवातलंही रेस्पायरेशन आलं. रेस्पायरेशनमध्ये सगळेच रेस्पायरेशन आले. जगातील सर्व सजीवांचं रेस्पायरेशन कसं होतं हा टॉपिक इथं पाहितला. विविध प्रोडक्ट आहेत. जसं तुम्हाला ग्लुकोजपासून एटीपी मिळतं, तसंच इतर पदार्थापासून पण तुम्हाला एटीपी मिळतात. जसं की मी तुम्हाला न्यूट्रिशन नावाचा टॉपिक शिकवला, ओके, जसं की तुम्हाला न्यूट्रिशन नावाचा टॉपिक शिकवला. आणि न्यूट्रिशनमध्ये आपण काय शिकलं होतं? सुक्रोज खातो आपण, माल्टोज खातो, लॅक्टोज खातो. मग ज्याच्या ज्याच्यात जसजसं आपल्याला उदाहरणं मिळतात तसे तसे एटीपी सुद्धा आपल्याला मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं ग्लुकोजपासून 38 मिळतात, तर माल्टोजपासून किती मिळतात? माल्टोज म्हणजे 2 ग्लुकोज ना, म्हणजे याची दुप्पट. लक्षात आलं? डायरेक्ट 76 करायचं. लक्षात आलं का? हे सर्वांनी लक्षात घ्या. आता सुक्रोजपासून किती मिळतात? ओके, सुक्रोजपासून, सुक्रोजमध्ये काय असतो? एक ग्लुकोज प्लस एक फ्रक्टोज. ह्याचे तर 38 38 मिळणारच, पण फ्रक्टोजचे किती मिळतात? तर हे काय कुठं दिलं नाही. तर ॲव्हरेजली फ्रक्टोजचे 38 मिळतात खरं तर, पण फ्रक्टोजपासून 38 मिळण्यासाठी फ्रक्टोजच ऊर्जा मागतो. मला पण थोडी काय ऊर्जा द्या हे कन्वर्जन होण्यासाठी. आणि नेट गेन जर पाहितलं तर ह्याच्यात 22 मिक्स होतात. म्हणून सुक्रोजपासून किती मिळतात?
60 मिळतात, कारण लेस दॅन माल्टोज सुक्रोज पासून थोडीशी कमी एटीपी आपल्याला मिळतात, इवन लॅक्टोज पासून पण जवळपास 60 एटीपी आपल्याला मिळतात, पण माल्टोज पासून मात्र आपल्याला डायरेक्ट 76 एटीपी मिळतात। हे गणित पण लक्षात घ्या। आता मी तुम्हाला एक बाब आता समजून सांगितली, ती एक मला लास्ट आणखीन एकदा सांगावं लागेल, ही मेटाबॉलिझम। मेटाबॉलिझम म्हणजे काय? तर मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय। आपल्या शरीरात शेवटी काय निर्माण करायचे? एटीपी। शेवटी काय निर्माण करायचे? एटीपी। आणि एटीपी निर्माण होण्यासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त एटीपी निर्माण होण्यासाठी कोण तयार व्हावा? ऍसिटिल कोए। येस, बरोबर ना? आणि ऍसिटिल कोए कोणापासून निर्माण झाला होता? ग्लुकोज पासून। म्हणजे ग्लुकोजचा ऍसिटिल कोए म्हणजे पायरिक ऍसिड आता मी काढला, आता तुम्ही हुशार झालात, डायरेक्ट इतकं आपल्याला पाहिजे होतं, हे एवढे एटीपी मिळाले पाहिजे। हे ग्लुकोज झालं, आणि ग्लुकोज कशाचा प्रकार आहे? कार्बोहायड्रेट। ओके, ग्लुकोज कशाचा प्रकार आहे? कार्बोहायड्रेट। ग्लुकोज काय? कार्बोहायड्रेट। मग आपण कार्बोहायड्रेट पासून, मी तुम्हाला म्हटलं होतं एक ग्राम कार्बोहायड्रेट पासून आपल्याला 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते, बरोबर। मग तसे एक ग्राम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी मिळते असंही सांगितलं होतं, मग ती कुठे गेली? ही कुठली आली 4 किलो कॅलरी? किंवा फॅट पासून 9 किलो कॅलरी म्हटलं, ही कुठून मिळते? तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या, कार्बोहायड्रेट असो त्याच्यापासून एटीपी निर्माण होतात, प्रोटीन पासून सुद्धा एटीपी निर्माण होतात। प्रोटीनचे महत्त्वाचं काम काय? आता मी त्याची एक आपल्याकडे डायग्रामच आहे, तीच घेऊ आपण, पण तरी आता लक्षात घ्या, प्रोटीनचे महत्त्वाची कामं जी काय आहेत ती वेगवेगळी कामं आहेत, आपल्याला माहिती आहेत काय कामं आहेत प्रोटीनची, बॉडी बिल्ड करणे, अँटीबॉडी, हार्मोन्स, ते सोडून जर गरज पडली तर प्रोटीनपासून सुद्धा आपल्याला काय मिळते? एनर्जी मिळते। तर तिथं प्रोटीन कशात रूपांतरित होतात? थेट ऍसिटिल कोएमध्ये, आणि परत क्रेप सायकल होते। म्हणून क्रेप सायकल ही कार्बोहायड्रेटची असते, प्रोटीनचीही असते, आणि फॅटची असते। परत एकदा, म्हणून फॅट सुद्धा डायरेक्ट कशात कन्वर्ट होतात? ऍसिटिल कोएमध्ये। हा ऍसिटिल कोए एवढा इंटरमिडिएट, नावच म्हटलं इंटरमिडिएट, सर्वांचा इंटरमिडिएट प्रोडक्ट आहे। म्हणून फॅट असेल, ग्लुकोज असेल किंवा प्रोटीन असेल, सर्वांची क्रेप सायकल असते, हे सर्वांनी लक्षात घ्या। फक्त ग्लुकोजचीच क्रेप सायकल नसते, मग आता इथं हे सर्वांनी लक्षात घ्या, बघा इन्सर्ट करू आपण काहीतरी, ठीक आहे? हा, बघा आता मी जे शिकवले तेच आहे, मेटाबॉलिझम समरी म्हटले। येस, मेटाबॉलिझम समरी मध्ये कार्बोहायड्रेट मध्ये ग्लुकोज असेल, फ्रक्टोज असेल, गॅलॅक्टोज असेल, काही खा, त्याच्यापासून तुम्हाला ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि शेवटी पायरिक ऍसिड आणि ऍसिटिल कोए, आणि ऍसिटिल कोए पासून आपण डायरेक्ट क्रेप सायकल करतो। तसंच तुम्ही प्रोटीन जरी खाल्ले तर त्याचे नायट्रोजनस पूलमध्ये टिश्यू प्रोटीन हे जे आपल्याला मिळतं, नंतर युरिया बाहेर टाकतो, याच्या व्यतिरिक्त हा प्रोटीन डायरेक्ट आपल्याकडे पायरिक ऍसिड तयार करतो। पायरिक ऍसिड पासून, पायरिक ऍसिड काही जण पायरिक करतात, काही जण डायरेक्ट ऍसिटिल कोए करतात, काही जण डायरेक्ट सायट्रिक ऍसिड करतात, असे तिन्ही पात आहेत। आणि शेवटी काय तयार करतात? एटीपी। शेवटी काय? एटीपी। इथेही बघा, फॅट, लिपिड, ग्लिसरॉल जे काय खाता हे लायपोजेनिस झालं, फॅट तयार झाले, आणि या फॅटचं रूपांतर कशात झालं? ऍसिटिल कोएमध्ये, आणि ऍसिटिल कोए शेवटी कशात रूपांतरित होतो? एटीपी। म्हणजे ही बाब सर्वांनी लक्षात घ्या, प्रोटीन असो, फॅट असो, काही असो, ह्यांच्यापासून आपल्याला एटीपी मिळतात, पण गरज पडली तर। हे महत्त्वाचं, आता आपण गरजच पडू देत नाही, बघा बघ एवढं खातो ना, हे एवढं खातो आपण कार्बोहायड्रेट सकाळ संध्याकाळ दुपार आणि चार चहा, त्याच्यामुळे ह्यांच्याकडून आपण ऊर्जा मिळवण्याची गरजच पडत नाही, लक्षात येते? म्हणून हे प्रॉपर आपल्याला प्रोटीन काय करतात, एकतर आपल्याला हे देतात टिश्यू प्रोटीन वगैरे, नाहीतर मूत्राद्वारे बाहेर निघून जातात। येस, आणि फॅट असे साचतात। येस, लक्षात येते? म्हणून ऍट दी एंड आपल्याला कशापासून ऊर्जा मिळते? कार्बोपासून। लक्षात आलं ना? हे सर्वांनी लक्षात घ्या। ओके, हा झाला परत पूर्ण रेस्पिरेटरी सिस्टीमचा पार्ट। मग आता ह्याच्यात काही पॉईंट्स उरले असतील ते लाईव्ह लेक्चरमध्ये आपण घेऊ। बघा, बरेच जण म्हणजे परत आणखीन सांगतो, बरेच जण असं म्हणतात की सर म्हणजे लाईव्ह लेक्चर अटेंड करायला थोडंसं नेटवर्क इश्यू येतो, हे ते मुद्दा म्हणून मी आठवड्याला एकच ठेवतोय। तर हे सगळ्यांनी लाईव्ह लेक्चर अटेंड करावंच, नेटवर्क इश्यूचा काही प्रॉब्लेम नसतो, मला माहिती आहे सगळीकडे 4G आहे, ठीक आहे? त्यामुळं आणि मेन म्हणजे आम्ही लाईव्ह लेक्चरची बॅकएंड क्वालिटी कमी केली आहे। बॅकएंड क्वालिटी म्हणजे काय? जे तुम्हाला जी क्वालिटी आहे ती थोडीशी कमी क्वालिटीमध्ये दिसावं असं केलं, का? कारण त्याच्यामुळं प्रॉपर दिसतं, म्हणजे अडकत नाही। त्यामुळं सर्वांनी लाईव्ह लेक्चर जॉईन करा, जेव्हा जेव्हा होतात, नोटिफिकेशन येतात, अनाऊन्समेंट येतात। मी रेकॉर्डेड लेक्चरमध्ये माझा एक फ्लो असतो, लक्षात घ्या, मी काय असं समोर काहीतरी स्क्रीन लावून बघत शिकवत नाही, ठीक आहे? मला हे इथं जेवढं आहे तेवढं बाहेर येतं, लक्षात येते? त्यामुळं हे वन शॉटमध्ये करण्याचा प्रयत्न असतो, ठीक आहे? आपण मूवीची शूटिंग करत नाही आम्ही की टेक घ्या, रिटेक घ्या, असं काही नाही। एकदा सुरू केलं की संपेपर्यंत नॉनस्टॉप असतं, एखाद्या वेळेस मध्येच एखादं इमेज घेण्यासाठी फक्त आम्ही कट घेतो। त्यामुळं माझ्या माइंडमध्ये जेवढा डेटा आहे तेवढा मी घेतो,
जेवढा आहे तेवढा सफिशियंटच आहे. कधी कधी काय होतं की डेटा माहिती आहे मला पण ते माइंडमध्ये नाही येत शिकवण्यासाठी, असे मुद्दे तुमच्याकडून लाईव्ह लेक्चरमध्ये विचारणं अपेक्षित असतं आणि हीच मेथड आहे. चला धन्यवाद.